मार्चच्या अधिवेशनामध्ये याच्यावर चर्चा झाली. त्यावेळी सन्माननीय मंत्री मोदयांनी सांगितलं की नापेड मधून खरेदी या ठिकाणी सुरू करणार. तिकडे उपमुख्यमंत्री मोदयांनी त्याच वेळी सभागृहात सांगितलं की नापेड मधनं खरेदी या ठिकाणी चालू झाली. एवढी विसंगती पाहतोय. त्यानंतर गेल्या 3 महिन्यामध्ये हे पैसे का दिले गेले नाहीत? 3 महिने झालं याद्या चालू आहेत. 3 लाख लोकांचा आकडा यांच्याकडे आला म्हणतात. काल संध्याकाळपर्यंत पणन खातं याद्याची तपासणी या ठिकाणी करत होतं. मग गेल्या 3 महिन्यात तुम्ही काय केलं हा प्रश्न या ठिकाणी. मग तुमच्या याद्या अजून कन्फर्म नाहीत. मंत्री मोदी कुठली स्पेसिफिक तारीख देत नाहीत. सप्लिमेंटरीला किती पैसे तरतूद झाली हे ते बोलत नाहीत. शेतकरी तिथं वाट बघतोय. देताय किती रुपये? 3-3.5 रुपये तुम्ही किलो मागे या ठिकाणी देणार आहेत. कुठं 10 रुपये या ठिकाणी देणार नाहीत. जसा हा आणला जातो की एवढे पैसे दिले जाणार आहेत. परंतु जे पैसे सभापती मोदी सभापती मोदी जे पैसे जाहीर केले ते पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर पडणार कधी? आता 500 कोटी विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलं 7-8 कोटीचा आकडा. मग परत पुढच्या डिसेंबरच्या बजेटला तुम्ही जाणार आहात का? म्हणजे आज हे सुद्धा पैसे मार्चचे पैसे पुढच्या मार्च पर्यंत तुम्ही वर्षभर या ठिकाणी शेतकऱ्याला देणार आहात का? आणि म्हणून स्पेसिफिक प्रश्न आहे किती तारखेला हे सगळे पैसे जमा होतील. तारीख मंत्री मोदयांनी या ठिकाणी सांगणं आम्हाला अपेक्षित असणार. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.